पुढच्या बातमीकडे वळूया. दादरच्या शिवसेना भवन परिसरामध्ये भाजपची बॅनरबाजी पाहायला मिळते. मोदी ओरिजिनल ब्रँड असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय. शिवसेना भवनाबाहेरील बॅनरमधून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रकार पाहायला मिळतोय. तर जो बॅनर लावण्यात आलेला आहे त्या बॅनरमधून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मोदी ओरिजिनल ब्रँड असा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा शपथ घेणार आहेत आणि यासाठी दिल्लीमध्ये मोठा उत्सव सोहळा सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये भाजप व महायुतीकडनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. मी सध्या उभा आहे शिवसेना दादरच्या शिवसेना भवन परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात भाजपकडून बॅनरबाजी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे. विशेषतः पाहायला गेलं तर शिवसेना भवनच्या बाहेर लागलेले हे बॅनर जे आहे या बॅनरवरती मोदी ओरिजिनल ब्रँड अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर महायुतीकडून कुठेतरी महाविकास आघाडीला डिवचण्याचे हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत आणि याचंच औचित्य साधून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महायुतीकडून महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर जे आहेत ते मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई.